हावडा मुंबई मेलच्या इंजिनाला 8 मे या दिवशी नागपूरजवळ आग लागली होती. त्यानंतर या इंजिनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता रेल्वेतर्फे आग नियंत्रक यंत्रणा सर्व इंजिनांमध्ये लावली जाणार आहे. 8 मे हावडा मुंबई मेलनं संध्याकाळी पुलगाव स्टेशन सोडलं. गाडीनं वेग पकडला आणि गाडीच्या इंजिनातून धूर यायला लागला. इंजिनात सर्वत्र धूर पसरला. आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. सहाय्यक लोको पायलट विश्वकर्मा यांनी धूर कुठून येतो याची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. ह्यात ते गाडीतून बाहेर फेकले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्याचवेळी प्रसंगावधानता राखून लोको पायलट DS ब्रह्मे यांनी नाकातोंडा धूर जात असताना जीव धोक्यात घालून आकस्मिक ब्रेकचा वापर करून गाडी थांबवली आणि हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले. या घटनेनंतर रेल्वे इंजिनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. एवढी महागडी इंजिन रेल्वे खरेदी करतं, मग त्यात अग्निसुरक्षा उपाय का नसतात, तसंच अग्निरोधक यंत्रणा का नसे, ह्यासाठीचा पाठपुरावा रेल्वे अभ्यासक यशवंत जोगदंड यांनी केला आहे. अखेर रेल्वेतर्फे घेण्यात आलेल्या सुरक्षा पाहणीच्या अहवालात भारतातल्या सर्व रेल्वे इंजिनांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलंय. जुन्या काळच्या इंजिनमध्ये 94 जी इंजिन आले WFP4 या यंत्रणा नव्हत्या, त्यामुळे आग लागल्याची यंत्रणाही नव्हती, काही इंडिकेशनच यायची नाही. त्यामुळे ड्रायव्हरला कळायचं नाही कोणी जाऊन असिस्टंट ड्रायव्हरने तिथे जावं आणि बघावं असे रेल्वेच्या अपेक्षा. त्याऐवजी असं हवं होतं की त्या इंजिनमध्ये आग लागली, मागणी अशी आहे की त्याची सुधारणा घडावावी, की त्याची ड्रायव्हरला इंडिकेशन मिळावी 1, आणि 2 त्याला इंडिकेशन मिळून ड्रायव्हरनं दुर्लक्ष केलं की आपोआप पॉवर सप्लाय बंद व्हावा आणि गाडी थांबवावी, पेनल्टी ॲप्लिकेशन ज्याला रेल्वेच्या, ही मागणी होती. भारतीय रेल्वे दाखल झालेल्या नव्या इंजिनांमध्ये आग लागू नये यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आहे. मात्र जुन्या इंजिनांमध्ये ही यंत्रणा उपलब्ध नव्हती. आता ही यंत्रणा भारतातल्या सर्व इंजिनांमध्ये लावण्यात येणार आहे. आता रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी आत्ता केलेल्या चौकशीचा अहवाल असा दिलेला आहे त्याचा भाग की ऑल दी लोकोमोटिव्स मस्ट बी प्रोव्हाइडेड विथ फायर सेफ्टी अलार्म अँड प्रिव्हेंटिव्ह डिव्हायसेस. आपण एक ठराविक इंजिनमध्ये मागितलं होतं WFP4 त्या गाडीचं इंजिन, त्याच्यात सुधारणा करावी, त्याला मॉडिफाय करावं, पण सगळ्याच इंजिनमध्ये ही यंत्रणा बसवावी असं त्यांनी दिलेलं आहे. पुलगाव इथे झालेल्या अपघातात धूर कुठून येतोय ह्याची पाहणी करताना सहाय्यक लोको पायलट विश्वकर्मा यांचा बळी गेला होता, तर लोको पायलट DS ब्रह्मे गंभीर जखमी झाले होते. या अपघातातून धडा घेत रेल्वेनं अखेर सुरक्षा यंत्रणा लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही सुधारणा तातडीनं अंमलात येणंही तितकंच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.